सोलार पावर रिन्यूएबल एनर्जी सिस्टम मतलब पुढील लेसन लेसन नंबर 4 एसपीव्ही सिस्टम अँड सोलार चार्ज कंट्रोलर. एसपीव्ही सिस्टम म्हणजे सोलार फोटोवोल्टेक सिस्टम अँड सोलार चार्ज कंट्रोलर. यामध्ये या लेसन मध्ये आपण हे उद्दिष्टे पाहणार आहोत. उद्दिष्टे काय आहेत, या धड्याच्या शेवटी आपण एसपीव्ही सिस्टमचे वर्णन करण्यास सक्षम असाल, एसपीव्ही सिस्टमच्या प्रकारांची यादी करण्यास सक्षम असाल, एसपीव्ही सिस्टम आणि पारंपरिक सामर्थ्यामध्ये फरक करण्यास सक्षम असाल, चार्जर नियंत्रण परिभाषित करण्यास सक्षम असाल, पुढे सौर चार्जर नियंत्रणाच्या प्रकारांची यादी करण्यास सक्षम असाल, पुढचं सौर चार्जर नियंत्रणाचे कार्य स्पष्ट करू शकाल, आणि शेवटी सौर चार्जर नियंत्रणावरील अनुप्रयोगाची नोंद करण्यास सक्षम असाल. तर या लेसन 4 मध्ये आपण या उद्दिष्टे पूर्ण करणार आहोत. पुढे जाऊया. एसपीव्ही सिस्टम. एसपीव्ही सिस्टम म्हणजे सोलार फोटोवोल्टेक सिस्टम. तर हे आपण पाहिलेलंच आहे, परत एकदा रिपीट आपण बघणार आहोत की सिस्टम तेच आहे, फोटोवोल्टेक सिस्टम किंवा सोलार सेल जे आहेत तेच या ठिकाणी वापरलेलं आहे की एन मटेरियल आहे, पी मटेरियल आहे, त्याच्यामध्ये डिप्लिशन लेअर आहे. ज्यावेळेला तुमचे प्रकाश फोटॉनच्या स्वरूपात या डिप्लिशन रिजन मध्ये येतात, तर त्याच्यामधले असलेले ऍटम्सला ते आढळतात, त्याच्यावर आढळतात, आणि त्याच्यात मग इलेक्ट्रॉन्स आणि होल्स सपरेट होऊन इलेक्ट्रॉन्स काय होतात, या लोड मधून एन मटेरियल मधनं इलेक्ट्रॉन्स वाहून पुढत या लोड मधून या वायर मधून पी मटेरियल कडे मिसळतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स इकडून असा वाहून डायरेक्टली इकडं या ठिकाणी वाहतात. मग हे इलेक्ट्रॉनच्या हालचालीला आपण करंट असे म्हणतो. ज्यावेळेला हे फोटॉन्स किंवा प्रकाश याच्यावर पडतात एन टाइप मटेरियलवर, त्यावेळेला त्याच्यातनं प्रकाश व्हायला चालू होते. तर अशा पद्धतीनं सोलार किंवा एसपीव्ही सिस्टम सुद्धा या पद्धतीनंच कार्य करते. तर याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ एसपीव्ही सिस्टम: स्टँड अलोन सिस्टम, हायब्रिड सिस्टम आणि ग्रीड कनेक्टेड सिस्टम. आता एक एक बघूया. स्टँड अलोन सिस्टम. स्टँड अलोन सिस्टम मध्ये काय की तुमचा एसपीव्ही सोलार पॅनल आहेच, आता अॅरे वापरलेला आहे, म्हणजे पॅनल पेक्षा पुढचे अजून बरेच त्या ठिकाणी पॅनल वापरून एकत्र अरे तयार केलेला आहे. नंतर या ठिकाणी एक एमपीपीटी वापरलेला आहे, मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकर. तो चार्ज कंट्रोलर आहे, तो काय करणार आहे, बॅटरी चार्ज करणार आहे, आणि चार्ज केल्यानंतरच तो आउटपुट डायरेक्ट डीसी पण देऊ शकतो, किंवा मग तुमचा जो सोलार मधला येणारा जो डीसी आहे तो डायरेक्टली तुम्ही डीसी लोडला देऊ शकता, किंवा डायरेक्ट मग इन्व्हर्टरला देऊन बॅटरी चार्ज करणार. पहिल्यांदा चार्ज मधला डीसी सप्लाय इन्व्हर्टरला देणार, आणि डीसी आउटपुट तुमचा इन्व्हर्टर काय करणार, डीसीचं कन्व्हर्जन एसी मध्ये करणार आहे. ह्याला म्हणतात स्टँड अलोन सिस्टम. म्हणजे याच्यात अजून चित्राच्या स्वरूपात पाहता येईल की हा सोलार पॅनल आहे, हा एमपीपीटी चार्ज कंट्रोलर आहे, तो बॅटरी चार्ज करणार. पहिल्यांदा याच्यातला जो सूर्यप्रकाशाचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये होणार, डीसी सप्लाय हा बॅटरी चार्ज करणार. नंतर डीसी बॅटरी मधला येणारा इन्व्हर्टर काय करणार, तो डीसीला एसी मध्ये रूपांतर करून तुमच्या लोडला देणार. सेम इथं दाखवलेलं पहा, सूर्यप्रकाश या मॉड्यूलवर पडतोय, मॉड्यूलचं रूपांतर चार्ज कंट्रोलला दिलेलं आहे, डीसी सप्लाय, डीसी मग तो बॅटरी चार्ज करणार. डायरेक्ट तुम्ही डीसी लोड पण देऊ शकता, नाहीतर मग तुम्ही इन्व्हर्टरला दिलं तर डीसीचं आउटपुट डीसीचं रूपांतर एसी मध्ये केलं जातं, आणि तुम्ही एसी लोड तुम्ही जोडू शकता. ह्याला म्हणतात स्टँड अलोन सिस्टम. हा ब्लॉक डायग्राम आहे स्टँड अलोन सिस्टमचा. दुसरा आहे हायब्रिड सिस्टम. आता हायब्रिड सिस्टम मध्ये काय की सेम तेच आहे, पहिला ब्लॉक्स अरे आहेत, एसपीव्ही अरेज आहेत, एमपीपीटी सिस्टम आहे, चार्ज कंट्रोलर आहे, तुमचा डीसीचा एसी कन्व्हर्टर इन्व्हर्टर आहे, आणि एसी लोड आहे. त्याचबरोबर खाली तुमचा जो आता बॅटरी बँक तर असतेच, चार्ज कंट्रोलर असते, आता याचा एक्स्ट्रा काय जोडलेला आहे, ऑक्झिलरी जनरेटर वापरलेत. म्हणजे या ठिकाणी बघा की समजा दिवसभर तुमचा हा सोलर पॅनल दिवसभर चालेल, पण रात्रीच्या ज्यावेळेला लाईट प्रकाश नसेल, सूर्यप्रकाश नसेल, त्यावेळेला तुम्ही बॅटरी बँकचा जो वापर करू शकता, पण बॅटरीचा पण प्रॉब्लेम आला त्यावेळेला तुम्ही ऑक्झिलरी जनरेटरचा वापर करू शकता. ऑक्झिलरी जनरेटर कोणत्या कोणत्या स्वरूपात असू शकते, तर ऑक्झिलरी जनरेटर तुमच्या पवनचक्की किंवा जनरेटर, प्रॉपर जनरेटर किंवा पवनचक्की किंवा डायरेक्ट ग्रीड, यामध्ये तुम्ही ते पण तुम्ही एक बॅकअप म्हणून या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे या 3, आता समजा या ठिकाणी 3 वापरलेले आहेत ऑक्झिलरी, तुम्ही 2 युनिट्स वापरलेत, एक विंड टर्बाईन आणि एक जनरेटर, आणि रेग्युलर तुम्ही समजा पीव्ही मॉड्यूल वापरलाय, जोपर्यंत तुमचा सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत तुम्हाला आउटपुट देत राहणार आहे.
ज्या वेळेला सूर्यप्रकाश नसेल तर हवा तुमची कंटिन्यूअस राहणारच आहे, मग हवा ज्या वेळेला नसेल त्यावेळेला मग तुमचा जनरेटर, मग तीन पैकी कुठला तर एक कंटिन्यू चालू राहणार. म्हणजे याच्यामुळे काय होते, हायब्रिड सिस्टम मध्ये तुमचा जो लोड आहे लोडला कंटिन्यू सप्लाय मिळते. अशी कंडिशन कधीच होणार नाही की तीनही बंद होतील, कुठला तर एक चालू कंटिन्यूस चालू राहणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो लोड आहे तो कंटिन्यूअस चालू राहणार आहे. या सिस्टमला हायब्रिड सिस्टम असे म्हणतात, ज्याच्यामध्ये सोलार पॅनल पण आहे, विंड टर्बाईन पण आहे आणि जनरेटर पण वापरलेलं आहे लोडला जोडण्यासाठी. तर ह्याला म्हणतात हायब्रिड सिस्टम. तिसरा प्रकार आहे ग्रीड कनेक्टेड सिस्टम. ग्रीड कनेक्टेड सिस्टम मध्ये काय केलंय, इथला कुठलाही प्रकारचं बॅटरी बॅकअप नाही आहे मध्ये. डायरेक्टली तुमचा जो सोलर पॅनल डीसी देणार आहे त्याचं चार्ज कंट्रोलर देणार एमपीपीटीला, आणि त्याचं डायरेक्टली इन्व्हर्टरला दिलं डीसीचं एसी मध्ये रूपांतर करून डायरेक्टली तुम्ही लोडला किंवा डायरेक्टली ग्रीडला जोडू शकता. ह्याला म्हणतात ग्रीड कनेक्टेड सिस्टम. डायरेक्टली तुम्ही लोडला जोडताय, इथं कोणत्या प्रकारचं बॅकअप नाही किंवा बॅटरीचा वापर केलेला नाही. या ठिकाणी तुम्ही चित्रस्वरूपात बघू शकता या ठिकाणी की बाबा सोलर पॅनल आहे ते डायरेक्टली एमपीपीटी मार्फत तुम्ही इन्व्हर्टरला दिलाय, तो डीसीचा एसी मध्ये रूपांतर करणार आणि मीटरिंगच्या साह्याने तुम्ही घराला पण देऊ शकता आणि तुम्ही डायरेक्टली तुम्ही ग्रीडला जोडू शकता. तर ह्याला म्हणतात ग्रीड कनेक्टेड सिस्टम किंवा ग्रीड टाई सिस्टम. तर अशा पद्धतीनं तीन एसपीव्ही सिस्टम तीन प्रकारचे आता आपण बघितलं. स्टँड अलोन सिस्टम, हायब्रिड सिस्टम आणि ग्रीड कनेक्टेड सिस्टम. पुढे जाऊया. आता याच्यामध्ये जो महत्वाचा जो पार्ट आहे हा तुमचा एमपीपीटी. तर हा एमपीपीटी म्हणजे तुमचा चार्ज कंट्रोलर आहे. तर सोलार चार्ज कंट्रोलर म्हणजे काय, तर सोलार चार्ज कंट्रोलर म्हणजे तुमचा तो सोलार चार्ज म्हणजे सोलार मधून येणारा जो सप्लाय आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम हा सोलार चार्ज कंट्रोलर करते. तर काय काय कंट्रोल करते, तर येणाऱ्या व्होल्टेज आणि करंटला तो कंट्रोल करते, प्लस बॅटरीला जे चार्ज बॅटरी चार्ज केलं जातं तर त्या व्यवस्थित जेवढं त्या बॅटरीला व्होल्टेज पाहिजे जेवढं त्याला करंट पाहिजे त्या पद्धतीनंच तो चार्ज कंट्रोल त्याला देणार आहे आणि त्याला बॅटरीला व्यवस्थित चार्ज करणार आहे. त्याला ओव्हर चार्ज करणार नाही आणि ओव्हर चार्ज त्या ठिकाणी ओव्हर चार्ज समजा बॅटरी झालेला असेल तर ऑटोमॅटिकली तो कट ऑफ करणार आहे आणि जास्त बॅटरी तो चार्ज करणार नाही. हे सगळ्यांच्यावर नियंत्रण हा चार्ज कंट्रोल सोलार चार्ज कंट्रोलर करणार आहे. मग याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत. एक आहे सिंपल वन और टू स्टेज कंट्रोलर, दुसरा आहे पल्स विड्थ मॉड्युलेटेड आणि तिसरा आहे मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. आता याच्यामधला जो पहिला प्रकार आहे सिंपल वन और टू स्टेज कंट्रोल म्हणजे काय, याच्यामध्ये समांतर मध्ये शंट मध्ये ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत की जो काय करतात एक किंवा दोन स्टेप्स मध्ये व्होल्टेज कंट्रोल करतात आणि जास्त व्होल्टेज बॅटरीला गेलेला असेल तो जास्त चार्ज होत असेल तर त्याला लगेच तो शॉर्ट करून त्याला कट ऑफ मध्ये नेणार. म्हणजे सोलार पॅनल मधून येणारा जो व्होल्टेज आहे तो जास्त प्रमाणात बॅटरीला जात असेल आणि ओव्हर चार्ज होत असेल तर त्याला तिथंच लगेच तो शॉर्ट करून ट्रान्झिस्टर शॉर्ट करून तो काय करणार आहे त्याला कट ऑफ करणार आहे. म्हणजे त्याला जास्त बॅटरी जास्त व्होल्टेज पासून तो संरक्षित करणार आहे. तर याच्यामध्ये एक आणि दोन स्टेज कंट्रोल याच्यामध्ये काय केलेलं आहे, ट्रान्झिस्टरचा वापर केलेला आहे. दुसरा प्रकार आहे पल्स विड्थ मॉड्युलेटेड. हे काय आहे, तर हे सुद्धा एक ट्रेडिशनल टाइप ऑफ चार्ज कंट्रोलर आहे, पारंपरिक चार्ज कंट्रोलर आहे. फॉर इन्स्टन्स अँथ्रॅक्स, ब्लू स्काय अँड सो ऑन या प्रकारचे आहेत पल्स विड्थ मॉड्युलेशन. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात हे पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि एमपीपीटी चार्ज कंट्रोलर या दोन्ही बद्दल तुम्हाला मी आता डिटेलमध्ये अजून सांगणार आहे. पुढे जास्त करून ह्याचा वापर केला जात नाही, आता सध्या फक्त हेच वापरलं जातं एमपीपीटी. आता हाच का वापरला जातं, हा काय वापरला जात ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात कळेल किंवा एमपीपीटीचा वापर काय केला जातो सध्या. तर हे तिन्हीचं पण काम मेन तेच आहे की व्होल्टेज आणि करंट कंट्रोल करायचं आहे. सोलार पॅनल मधून येणारा जो सप्लाय आहे तर पुढे प्रोसेसिंगच्या अगोदर व्होल्टेज आणि करंट कंट्रोल करून मग बॅटरीला सप्लाय देऊन मग लोडला देण्यासाठी हे सगळं कंट्रोल हे करणार आहे. आता या ठिकाणी जी एमपीपीटी आहे ते सगळे मायक्रो कंट्रोलर बेस्ड आता या लागले आहेत. तर हे कसे कंट्रोल केले जातात त्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. मी व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी बघा जो चार्ज कंट्रोलर असतो तो चार्ज कंट्रोलरचं काम काय, तो व्हॉट इज ए सोलार चार्ज कंट्रोलर, तो काय करतो व्होल्टेज आणि करंटला कंट्रोल करतो. म्हणजे सूर्यप्रकाश मधला येणारा जो सप्लाय आहे तो घेणार, त्याचं रूपांतर डीसी मध्ये करणार, डीसी व्होल्टेज आणि करंट हे चार्ज कंट्रोलर घेणार.
तर जेवढं ह्या बॅटरीला जेवढ्या करंटना तो चार्ज झाला पाहिजे, जेवढं वोल्टेज त्याला पाहिजे तेवढंच तो देणार, आणि तो डीसी मग इन्व्हर्टरला दिला जाईल. डीसी काय करणार, एसी मध्ये रूपांतर करणार, तो ग्रीडला पण डायरेक्ट जाईल किंवा तो तुमच्या लोडला सुद्धा जाणार आहे. तर देर आर टू टाइप्स ऑफ सोलार चार्ज कंट्रोलर. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक कोणता आहे तुमचा एमपीपीटी, मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग किंवा ट्रॅकर, आणि दुसरा आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. हा पल्स विड्थ मॉड्युलेशन, तर स्टेप बाय स्टेप दोन्ही बघूया, दोन्ही मधला फरक बघूया की एमपीपीटी म्हणजे काय आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणजे काय. तर पल्स विड्थ मॉड्युलेशन काय आहे, तर त्याच्यामधला जो इट ओनली युटिलायझेस द पॉवर जनरेटिंग फ्रॉम सोलर पॅनल अँड चार्जेस द बॅटरी. म्हणजे जेवढा तो सोलर पॅनल तुम्हाला आउटपुट देणार आहे तेवढाच तो बॅटरी घेऊन बॅटरीला देणार, आणि तो बॅटरी तेवढ्या पॉवरनच तो चार्ज करणार. एमपीपीटी काय करणार आहे, इट एक्स्ट्रॅक्ट मॅक्झिमम पॉवर फ्रॉम सोलर पॅनल्स अँड चार्जर्स बॅटरी एफिशियंटली. तो जास्तीत जास्त सोलर पॅनल मधून येणार आहे, जास्तीत जास्त पॉवरचा वापर करणार आहे, आणि तो जेवढं बॅटरीला पाहिजे तेवढ्या कार्यक्षमतेनं तो त्याला बॅटरीला चार्ज करणार आहे. तो कमी आउटपुट समजा कमी झालेला असेल तरी तो वाढवणार आहे, आणि वाढवलेला असेल तरी तो कमी करणार आहे. म्हणजे या एमपीपीटी मध्ये बक बूस्ट जे पूर्वी आपला झालेला बघा, बक ऍम्प्लिफायर किंवा बूस्ट सर्किट किंवा बक सर्किट, बक म्हणजे कमी झालेला असेल जास्त झालेला असेल तर कमी करणार आहे, आणि बूस्ट म्हणजे कमी झालेला असेल तो जास्त आउटपुट करणार आहे. तर बक बूस्ट सर्किट या एमपीपीटी मध्ये वापरलेलं असते, आणि मायक्रो कंट्रोलर सर्किट सुद्धा या ठिकाणी वापरलेलं असतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त सप्लाय तुमच्या इनपुट पासून आलेला असेल तर तो आउटपुटला जास्त करून आउटपुट देणार आहे, म्हणजे जास्त कार्यक्षमतेने हे कार्य करणार आहे. पण तो हा फक्त काय करणार, जेवढा पॉवर आलेला असेल सोलर मधनं तेवढ्याच तो बॅटरी चार्ज करणार आहे. इथं कमी जास्त हा प्रकार होणार नाही. तर दुसरा फरक आहे एफिशियन्सी. पल्स विड्थ मॉड्युलेशनची एफिशियन्सी कार्यक्षमता 70% फक्त आहे. म्हणजे तुमचा 100 वॅट आउटपुट असेल तर 70 वॅटच आउटपुट तुम्हाला याच्या आउटपुटला मिळणार. म्हणजे 100 वॅटचा सोलार पॅनल असेल तर तुम्हाला आउटपुट 70 वॅटच देणार, म्हणजे 30 वॅट तुमचा वाया जाणार आहे. म्हणजेच तुमचा 30 वॅट त्याच्यातला कम्प्लीट वाया जाणार आहे. त्याच ठिकाणी एमपीपीटीची कार्यक्षमता आहे 96%. म्हणजे 100 वॅटचा जो सोलर पॅनल असेल तुम्हाला आउटपुट देताना तो 96 वॅट आउटपुट देणार आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जवळपास 26 वॅट ही जास्त आहे. जवळपास 26 वॅट ना ह्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्याची कार्यक्षमता जास्त आहे आणि ह्याची कार्यक्षमता एकदम कमी आहे. हाऊ डज एमपीपीटी सोलर चार्ज कंट्रोलर हेल्प यू सेव्ह मनी. तर आता याच्या साहाय्याने तुम्ही पैशाची कशी बचत करू शकता ते पाहूया आपण जरा एक्झाम्पल मधून. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पल्स विड्थ मॉड्युलेटेडचा चार्ज कंट्रोलर घेतलेला आहे, आणि याच्यामध्ये एक एक्झाम्पल काय घेतलंय की एक 100 वॅट आणि 12 व्होल्टचा एक सोलर पॅनल वापरलेला आहे, आणि मग त्याचं आउटपुट तुम्हाला या ठिकाणी कसं मिळते, बॅटरी कशी चार्ज होते, त्याचं एक एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करून पाहूया. आता समजा हा सोलर पॅनल आहे, आता ह्याचा पॉवर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पी बरोबर काय सूत्र आपला, पी बरोबर व्ही इंटू आय, व्होल्टेज गुणिले करंट. आता ह्याचा आउटपुट व्होल्टेज तुमचा 17 व्होल्ट येत आहे, मॅक्झिमम व्होल्टेज इथे 17 व्होल्ट. म्हणजे ह्या सोलर पॅनल मधून आउटपुट तुम्हाला समजा 17 व्होल्ट आउटपुट मिळते. तर या ठिकाणी तुम्हाला 17 व्होल्ट आउटपुट घेतलं समजा इथं, आणि ह्याचा पॉवर किती आहे तुमचा, हा 100 वॅट आहे. आउटपुट व्होल्टेज किती येते, 17 व्होल्ट सॉरी. करंट किती येणार आहे बघा, 5.8 एम्पियर. 5.8 एम्पियर इकडून इथं आलं या पल्स विड्थ मॉड्युलेटेड चार्ज कंट्रोलरला. परंतु या ठिकाणी काय की ही बॅटरी आहे 12 व्होल्टची. 12 व्होल्टची बॅटरी म्हणल्यावर ते 12 व्होल्टच घेणार आहे. परत काय होणार आहे, ह्याच्या आउटपुटला पॉवर आउटपुट कॅल्क्युलेट करण्यासाठी व्होल्टेज तुम्हाला 12 व्होल्ट घ्यावं लागणार आहे. करंट तुमची 30 येणार आहे, 5.8 एम्पियर. मग ह्याचा पॉवर किती येणार आहे तुम्हाला इथं बघा, जवळपास 70 व्होल्ट 70.5 वॅट येणार आहे.
म्हणजेच पहा की तुम्ही देताना 100 वॅट देताय, परंतु बॅटरीला पॉवर येताना किती येते, फक्त 70 वॅट आउटपुट येते. म्हणजे इथं 100 वॅट देताय, इथं तुम्हाला 70 वॅटच आउटपुट येते, म्हणजे जवळपास 30 वॅट तुमचा लॉस होतो या ठिकाणी. म्हणजे या कंट्रोलमुळे हा दुष्परिणाम होतोय. आता ह्याचा उपयोग कसा होतो बघा, एमपीपीटीचा या ठिकाणी सेम तेच सर्किट आहे, फक्त आता काय होतंय या ठिकाणी एमपीपीटी काय करते पहा, 5.8 एम्पियर जो करंट या ठिकाणी येतोय, सेम तेच सर्किट आहे, तो एमपीपीटी काय करतं, जवळपास 30% करंट तो बूस्ट अप करते, म्हणजे वाढवते. 5.8 एम्पियरचं 30% बूस्ट अप करते ते, म्हणजे बक बूस्ट. मगाशी मी सांगितलं तुम्हाला बक बूस्ट सर्किट या ठिकाणी वापरलेलं असते. मग आता इथं करंट कमी आहे, तो रेला करंट तो वाढवून देणार, 30% वाढवून देणार, म्हणजे 5.8 एम्पियरचं जवळपास तो 8 एम्पियर करणार. 5.8 एम्पियर ऐवजी डायरेक्टली 8 एम्पियर करणार. मग आउटपुटला काय मिळणार बघा, तुमचा करंट तुम्ही किती घेणार, 1 एम्पियर, व्होल्टेज तुमची बॅटरीचा 12 व्होल्ट, मग आउटपुट पॉवर किती येणार, 12 × 8 = 96 वॅट आउटपुट मिळणार तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने बघा की 100 वॅट इनपुटला देत आहे, आउटपुट जवळपास तुम्हाला 96 वॅट आउटपुट मिळते. अजून एक एक्झाम्पल पाहूया की दोन्ही मधला फरक कसा आपल्याला करता येईल. की आता समजा एक आपल्या घरामध्ये समजा एक 5 किलो वॅटचा लोड तुम्हाला जोडायचा आहे, 5 किलो वॅटचा, तर 5 किलो वॅटचा लोड जोडताना तुम्हाला सोलार पॅनल किती वॅटचा घ्यावा लागेल, मग पल्स विड्थ मॉड्युलेशनच्या साह्याने आणि एमपीपीटी वापरल्यानंतर कितीचा तुम्हाला पॉवर सोलार पॅनल घ्यावा लागेल, किती वॅटचा. आता 5 किलो वॅट तुमचा लोड आहे, मग या ठिकाणी तुम्हाला PWM वापरलेला असेल, तर तुम्हाला 7 किलो वॅटचा तुम्हाला सोलार पॅनल वापरावा लागणार आहे. तर हे बघा, 7 किलो वॅटचा, आता 7 किलो वॅटचाच का, इथं तुम्हाला लोड तर 5 किलो वॅट आहे, मग 7 किलो वॅटचा का, तर लक्षात घ्या. आता मगाशीच बघितलं आपण याची कार्यक्षमता, पल्स विड्थ मॉड्युलेशनची कार्यक्षमता काय, 70%, म्हणजे 70% म्हणजे काय होणार आहे, 7 × 7 = 49, म्हणजे 5 किलो वॅट मग तुम्हाला आउटपुट या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सोलर पॅनल जास्तचा वापरावा लागते, मग तुम्हाला कुठेतरी 5 किलो वॅट आउटपुट देते. पण तेच तुम्ही समजा एमपीपीटी वापरला, मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग वापरला, मग त्या ठिकाणी कसं आहे की तुम्ही 5 किलो वॅटचाच वापरला तरी तुमचा आउटपुट तो 5 किलो वॅटच देणार आहे, कारण त्याची क्षमता कार्यक्षमता 96% आहे. म्हणजे तुम्ही जिथं 5 किलो वॅटचाच वापरला तर तुम्हाला 5 किलो वॅटच आउटपुट मिळणार, त्या ठिकाणी 2 किलो वॅटचा या ठिकाणी बचत झालेली आहे. मग 2 किलो वॅटची बचत झाली, म्हणजे जवळपास तुमचा 2 किलो वॅटची बचत झाली, म्हणजे तुम्हाला जवळपास 1 लाखाचा फायदा या ठिकाणी केला जातो. जवळपास 1 लाखाचा फायदा या ठिकाणी झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि एमपीपीटी म्हणजे चार्ज कंट्रोलर्सच्या जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल की हे कशा पद्धतीने ते कार्य करतात आणि दोन्ही मध्ये कसा फरक आहे. अजून त्याच्यामध्ये आपल्याला फायदे बघता येईल की एमपीपीटी मध्ये अजून काय काय फायदे आहेत, हे तुम्ही डायरेक्टली जो डीसी आलेला आहे सोलार पॅनल बंद, तो डायरेक्टली ह्या एमपीपीटी मार्फत तुम्ही डायरेक्ट डीसी आउटपुट तुम्ही जोडू शकता, डीसी लोडला डायरेक्टली जोडू शकता, प्लस ते बॅटरी चार्ज पण करत राहणार आहे, प्लस तो एक्स्ट्रॅक्ट्स मॅक्झिमम पॉवर इव्हन इन क्लाउडी वेदर, म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा तो घेऊन तो जास्तीत जास्त इनपुट घेऊन तो जास्तीत जास्त आउटपुट तो एमपीपीटी देऊ शकतो. म्हणजेच मगाशी मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये बक बूस्ट सर्किट वापरलेलं असते, म्हणजे तो कमी झालेला असेल, कमी इनपुट मिळत असेल ढगाळ वातावरणामध्ये, तर तो बूस्ट करणार आहे, म्हणजे बूस्ट सर्किटचा वापर करणार आहे, तो कमी सिग्नल आले तो वाढवून तुम्हाला आउटपुट देणार आहे. नंतर मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ सोलर पॅनल, सोलर पॉवर जेवढं जास्तीत जास्त या सोलर मधनं घेता येईल तेवढं जास्तीत जास्त घेऊन तो आउटपुट तुम्हाला एमपीपीटी देणार आहे. आणि मिनिमम युटिलायझेशन ऑफ ग्रीड, जो तुम्ही ग्रीड जोडलेला असेल समजा त्याचा वापर कमीत कमी तो करणार आहे, कारण तुम्ही जास्तीत जास्त या सोलर पॅनल मधनंच सिग्नल सगळं घेणार आहे, पॉवर सप्लाय सगळं ह्याच्यातनंच घेणार आहे, कमी ढगाळ वातावरणामधलं सुद्धा तो आउटपुट जास्तीत जास्त देणार आहे, म्हणजे तो ग्रीडचा वापर कमी करणार आहे. ग्रीड म्हणजेच तुमचा जो एमएससीबीचा पण समजा सप्लाय तुम्ही जोडलेला असेल तर तो त्याच्यातनं जास्त घेणारच नाही, कारण तुमचा इकडूनच सोलार मधनच जास्तीत जास्त सिग्नल घेऊन एमपीपीटी तो आउटपुट तुम्हाला लोडला देणार आहे. अजून त्याचे फायदे बघता येईल, अदर बेनिफिट्स ऑफ सोलार चार्ज कंट्रोलर्स.
अजून फायदे आहेत, एक्स्ट्रा सेव्हिंग्स विथ लेटेस्ट एमपीपीटी टेक्नॉलॉजी, तर तुमचे भरपूर बचत होते या ठिकाणी, पैशाची पण बचत भरपूर होते. नंतर ऑटोमॅटिक टेम्परेचर कॉम्पेन्सेशन, तुमचा तापमान सुद्धा तो कंट्रोल करते. नंतर ऑटोमॅटिक बॅटरी सिलेक्शन, तुमचा बॅटरी कोणता वापरलेला आहे, ट्यूबुलर आहे का सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी आहे, तर ते ऑटोमॅटिक सिलेक्ट करणार ट्यूबुलर बॅटरी किंवा SMF किंवा तुमची बॅटरी इक्वलायझेशन फीचर दॅट बूस्ट बॅटरी लाईफ, तुमचा बॅटरीची आयुष्य वाढवण्यासाठी बॅटरी इक्वलायझेशन याच्यात फॅसिलिटी असते. म्हणजे एकापेक्षा जास्त तुम्ही बॅटरी वापरलेला असेल तर सगळ्या बॅटरी एकाच वोल्टेजनं चार्ज करण्याचं काम या MPPTच्या साह्याने करू शकता. नंतर याच्यामध्ये एक USB पोर्ट पण दिलेला असते की त्याच्या साह्याने तुम्ही डायरेक्टली मोबाईल चार्जिंग करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही याच्यावर DC लोड सुद्धा डायरेक्टली जोडू शकता. याच्यावर डायरेक्टली तुम्ही DC लोड सुद्धा जोडू शकता. याचा फ्रंट पॅनल मी अजून तुम्हाला दाखवतो पुढे. अशा पद्धतीनं पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि MPPT चे कार्य होते. तर वर्किंग ऑफ हे सोलार चार्ज कंट्रोलर, आता मगाशीच बघितलं सोलार चार्ज कंट्रोलर काय कार्य करते. तर याच्यामध्ये डिस्प्ले कोणते कोणते आहेत पहा, त्याच्यामध्ये डिस्प्ले जे आहेत 1, 2, 3, 4 हे चार डिस्प्ले दाखवलेत, 5, 6, 7 तर असे 7 डिस्प्ले दाखवले. तर पहिला जो डिस्प्ले, हा डिस्प्ले 1 नंबरचा, तो आहे तुमचा चार्जिंग LED इंडिकेटर, म्हणजे तुमचा बॅटरी चार्जिंग होत आहे ते दाखवते. बॅटरी स्टेटस LED इंडिकेटर, तुमची बॅटरीचा स्टेटस काय आहे, कसं कार्य करत आहे, तो LED इंडिकेटर या ठिकाणी, म्हणजे तो चार्जिंग जास्त आहे का कमी आहे ते दर्शवण्यासाठी हा चार्जिंग इंडिकेटर आहे, स्टेटस इंडिकेटर आहे. तिसरा आहे लोकल टेम्परेचर सेन्सर, हा जो तिसरा आहे तो लोकल टेम्परेचर सेन्सर, तापमान किती आहे ते सुद्धा इंडिकेट करतं. आतलं तापमान, या सर्किट मधलं आतलं तापमान किंवा जवळपासचं वातावरणचं तापमान सुद्धा इंडिकेट करणार. नंतर सेटिंग करता येते तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही सेटिंग करू शकता. त्याच्यात मोड आहेत, हे 3 मोड आहेत यामध्ये. हे मोड तुम्हाला इथं पाहता येईल बघा, मोड अँड टायमर 1, टायमर 2 आणि बॅटरी टाईप, ते हे मोड तुम्ही सिलेक्शन करू शकता. त्याच्यासाठी हे तर सेटिंग असते. नंतर 5 नंबर LCD डिस्प्ले, हा जो 5 नंबर आहे इथं तो LCD डिस्प्ले आहे. नंतर सेट बटन, इथं सेट करण्यासाठी, हे सगळं सेटिंग करण्यासाठी आतमध्ये याच्यामध्ये सेटिंग करण्यासाठी हा सेट बटन आहे. आणि 7 नंबरला इथं तुमचा एक कनेक्टर दिलेला आहे, RJ45 कनेक्टर. तर हे ऑप्शनल आहे, एक जास्त करून वापरलं जात नाही, पण तुम्ही वापरलं तर त्या ठिकाणी एक अजून एक ॲडिशनल तुम्हाला वस्तू घ्यावं लागते. ते असला एक वस्तू घ्यावं लागते की ज्याला ट्रेसर म्हणतात किंवा मीटर आहे, की तो काय करतो, सौर यंत्रणेचे सद्यस्थिती माहिती परीक्षण आणि प्रदर्शन करण्यासाठी एक स्वतःचे निदान मीटर आदर्श आहे आणि सिस्टमला येऊ शकणाऱ्या त्रुटी दर्शवितो ऑटोमॅटिकली. म्हणजे तुम्ही समजा इथं सेटिंग व्यवस्थित केलेलं नसेल, या सेटिंग बटनच्या साईने सेटिंग केलेलं नसेल आणि तुम्हाला कळलंच नाही की कसं सेटिंग करायचं आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम असेल, तुम्ही ह्याच्या ऑप्शनलमध्ये समजा एक सर्किट मीटर आणला आणि तुम्ही ह्याला असं कनेक्टरला जोडलं ह्याला त्या वायरच्या साह्याने, तर ऑटोमॅटिक तो सेन्स करून त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो डायरेक्टली तो डिस्प्ले करणार याच्यावर. या मीटरवर तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे तो डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर ह्याला म्हणतात रेनॉलॉजीचा MT5 ट्रेसर मीटर. ऍडिशनल मध्ये तुम्हाला ते घ्यावं लागते, त्याची एक्स्ट्रा किंमत आहे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही MPT घेताय तर ते एवढंच फक्त चार्ज कंट्रोलर मिळणार आहे. तुम्हाला ते पण पाहिजे असेल तर त्याला एक्स्ट्रा खर्च करून तुम्हाला ते वस्तू घ्यावे लागते. नंतर त्याच्यामध्ये जे डिस्प्ले दिलेलं असते इंडिकेशन, म्हणजे आता जे तुम्हाला इंडिकेटर्स आहेत, हे सगळे जे इंडिकेटर्स आहेत, तर हे इंडिकेटर्स, हे जे इंडिकेटर्स आहेत LED स्वरूपात तुम्हाला ते दर्शवतात. ते कसे काय दर्शवतात, तर समजा इथं चार्ज इंडिकेटर मध्ये जो इंडिकेशन आहेत, असे 3 इंडिकेशन आहेत. चार्ज इंडिकेशन मध्ये समजा तुम्हाला हिरवी लाईट अशी दिसत असेल एकदम कंटिन्युअस, तर तो बॅटरी इज चार्जिंग, म्हणजे बॅटरी चार्ज होत आहे. काहीच दाखवत असेल तर नो लाईट नो चार्जिंग, प्रकाश लाईट नाहीये आणि चार्जिंग होत नाहीये. नंतर फ्लॅशिंग होत असेल, बंद चालू होत असेल, तर बॅटरी इज ओव्हर वोल्टेज, म्हणजे जास्त वोल्टेज त्याला मिळत आहे बॅटरीला, असे दर्शवते. म्हणजे तो बंद चालू दाखवत असेल तर तो ओव्हर वोल्टेज दर्शवतो. तसंच बॅटरी इंडिकेटर साठी हे असे लाईट्स दिसणार की समजा तुम्हाला हिरवी लाईट दिसत असेल कंटिन्युअस, तर तो बॅटरी नॉर्मल आहे. नंतर समजा बंद चालू दाखवत असेल तर बॅटरी फुल चार्ज झालेली आहे. नंतर अशी ऑरेंज कलर मध्ये असेल कंटिन्युअस,
तर बॅटरीज अंडर वोल्टेज, कमी वोल्टेज झालेलं आहे, नंतर कंटिन्युअस लाल लाईट दिसत असेल तर ओव्हर डिस्चार्ज, एकदम जास्त कमी म्हणजे एकदम डिस्चार्ज झालेला आहे बॅटरी, आणि बंद चालू बंद चालू रेड लाईट दिसत असेल तर लोड इज आयदर ओव्हर करंट ऑर शॉर्ट सर्किटेड, म्हणजे ओव्हर करंट झालेला असेल किंवा शॉर्ट सर्किटेड झालेलं असेल. तर हे बॅटरी इंडिकेशन साठी असे इंडिकेशन आहेत, चार्ज इंडिकेटर साठी असे इंडिकेशन आहेत, तसंच वर्क मोड मध्ये दोन इंडिकेशन आहेत, पी आणि सी. पी व्होल्टेजशी रिलेटेड आहे आणि सी म्हणजे तुमचा करंटशी रिलेटेड आहे. तर पी म्हणजे काय, तर पी व्हीज ओपन सर्किट व्होल्टेज इज एक्सिडिंग द मॅक्झिमम रेटिंग ऑफ द चार्ज कंट्रोलर, म्हणजे चार्ज कंट्रोलरला जेवढा व्होल्टेज पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज तो घेत आहे त्यावेळेला असे इंडिकेशन देणार आहे. मग तोपर्यंत तो बंद ठेवणार आहे आउटपुट जोपर्यंत तो व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. नंतर सी ज्यावेळेला येईल इंडिकेशन त्यावेळेला तो काय करणार आहे, तर पी व्हीज इनपुट करंट इज एक्सिडिंग द मॅक्झिमम रेटिंग ऑफ द चार्ज कंट्रोलर, चार्ज कंट्रोलरच्या मॅक्झिमम रेटिंग जी करंट रेटिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त करंट तो घेतोय, अशा वेळेला सुद्धा तो असं इंडिकेशन देणार. आणि ज्यावेळेला तो नॉर्मल स्थितीला येईल त्यावेळेला पुन्हा परत एकदा व्यवस्थित तो परत तो एमपीपीटी तो व्यवस्थित कार्य करणार आहे. तर वर्क मोड मध्ये तुम्हाला असे दोन इंडिकेशन दाखवणार, पी आणि सी. तर हे सगळे इंडिकेशन पी सी पी आणि सी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार, आणि जे इंडिकेशन आहे ते सगळे तुम्हाला एलईडीच्या स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेच. अशा पद्धतीने तुमच्या एमपीपीटी जो आहे तो त्या ठिकाणी तुमचा डिस्प्ले कोणते कोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे सोलार पीव्ही आणि कन्व्हेन्शनल पॉवर, या दोन्ही मधला डिफरन्स काय बघू आता. सोलार पॉवर आणि कन्व्हेन्शनल पॉवर म्हणजे पारंपरिक शक्ती आणि सौर पीव्ही. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे संचालन, त्याच्यामध्ये सेंट्रलाइज्ड आहे आणि विकेंद्रीकरत आणि केंद्रीकरत, हे सेंट्रलाइज असते आणि हे विकेंद्रीकरत आहे. दुसरं आहे बाहेरवर अवलंबून इंधन स्रोत खूप कमी आणि पूर्णपणे, पारंपरिक शक्ती बाहेरच्या इंधनावरच अवलंबून असते, म्हणजे आता समजा तुम्हाला कोळसा, जे कोळसा किंवा पेट्रोल डिझेल वापरतात ते सगळे पारंपरिक शक्तीमध्ये येतात. आणि सौर मध्ये काय, तुम्हाला कोणताही बाहेरचं ऊर्जा लागत नाही, फक्त सौर ऊर्जा आहे त्याच्यावरनच तुम्ही ते रूपांतर विद्युत शक्तीमध्ये रूपांतर केलं जाते. या ठिकाणी तुम्हाला वाफेचं तयार करून, वाफ तयार करण्यासाठी तुम्हाला कोळसा लागते, कोळसाच्या साह्याने तुम्ही उष्णता गरम करून, पाणी गरम करून त्याची वाफ तयार करणार आहे, आणि वाफेच्या साह्याने तुम्ही मग टर्बाईन फिरवणार, आणि टर्बाईन फिरवल्यानंतर मग जनरेटर फिरणार, आणि जनरेटर फिरला त्यावेळेला तुमची वीज निर्मिती होणार आहे. म्हणजेच तो बाहेरवर अवलंबून इंधन स्रोत आहे पारंपरिक शक्ती. तसंच तिसरं आहे रचना लोड विशिष्ट, म्हणजे तुमच्या लोड नुसार ते त्याची रचना बदलते, आणि क्षमता विशिष्ट, त्याचे क्षमता जी असते त्या पद्धतीनेच तो त्याची रचना बदलते पारंपरिक शक्तीमध्ये. तसंच योग्यता ही कमी क्षमतेची आहे आणि ही उच्च क्षमतेची आहे, म्हणजे जास्त क्षमतेची आहे. पीव्ही मध्ये थोडासा योग्यता कमी क्षमतेची आहे आणि पारंपरिक शक्तीमध्ये उच्च क्षमतेची आहे. तसंच संक्रमणाचे नुकसान पीव्ही मध्ये कमी आहे, पारंपरिक शक्तीमध्ये जास्त आहे. तसंच संचालन आणि देखभाल मध्ये सौर पीव्ही मध्ये एकदम कमी आहे, ह्याच्यात देखभाल भरपूर जास्त आहे. पारंपरिक मध्ये जास्त संचालन देखभाल भरपूर करावं लागते. भांडवली किंमत पीव्ही मध्ये जरा जास्त आहे, भांडवली किंमत याच्यामध्ये जरा कमी आहे. परिचालन खर्च याच्यामध्ये कमी आहे एकदम, आणि पारंपरिक शक्तीमध्ये जास्त आहे. आणि शेवटचं जे महत्वाचं आहे पर्यावरण प्रदूषण सौर्यमध्ये कोणत्याही प्रकारचं होत नाही, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला हे वायू आणि कण विषारी पदार्थांचे उत्सर्जन करते ज्यामुळे प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन होते. तर इथं तुम्हाला वायू प्रदूषण होते, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. तर अशा पद्धतीने हे दोन फरक या ठिकाणी दोन वस्तूंचे, म्हणजे सौर पीव्ही आणि पारंपरिक शक्तीमध्ये फरक तुम्हाला लक्षात आलेला असेल. तसंच तुम्ही याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स पाहूया, अनुप्रयोग सोलार पॅनलचं जे आहे तर ह्याचा वापर कुठे कुठे केलेला आहे, तर तुम्ही बरेच ठिकाणी बघितलं असेल सोलार पॅनल स्ट्रीट लाईट्स मध्ये. स्ट्रीट लाईट आता सध्या तुमच्या स्ट्रीट लाईट्सलाही असले सोलार पॅनल, बॅटरी आणि एलईडी बल्ब जोडलेले दिसत असतील. नंतर घरामध्ये आता तुम्ही वापरतायच आपल्या घरगुती उपकरणाला चालू करण्यासाठी असे सौर ऊर्जा वापरलेले आहेत, आणि आता हायब्रिड सिस्टमचा वापर करून मोठे मोठ्या ठिकाणी तुम्ही ह्याचा वापर करत आहात, हायब्रिड पॉवर सिस्टमचा वापर करून.
म्हणजे तुम्ही पवनचक्की पण वापरले, जनरेटर पण वापरले आणि प्लस सोलर पॅनल सुद्धा वापरले, म्हणजे मोठ्या प्रमाणात कंटिन्युअस लोड तुम्हाला, जिथं तुम्हाला कंटिन्युअस बॅकअप पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही अशा हायब्रिड सिस्टमचा वापर करून, तुम्ही सोलर पॅनलचा वापर करून तुम्ही ते लोड कंटिन्युअस न थांबता चालू करता येईल. अशा पद्धतीने तुमचा हा चौथा लेसन तुमचा संपलेला आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, विच टाइप ऑफ कन्वर्जन प्रोसेस टेक्स प्लेस थ्रू द सर्किट. तर या सर्किटमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर, कोणत्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सूर्यप्रकाश दिसत असेल आणि या ठिकाणी लोड आहे आणि विद्युत सिग्नल या ठिकाणी तयार होत आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे हा बी आहे या प्रश्नाचं उत्तर. दुसरा आहे, विच मटेरियल कन्वर्ट्स द लाईट एनर्जी इन टू इलेक्ट्रिसिटी. तर तुमचा सोलर सेल काय करते, लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते. विच टाईप ऑफ एनर्जी जनरेशन प्रोड्युसर्स एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशन कशासाने होते, तर विंड एनर्जीनं होत नाही, हायड्रल एनर्जीनं होत नाही, हायड्रल पॉवरनं होत नाही, कन्व्हेन्शनल एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. तर कन्व्हेन्शनल एनर्जी जी आहे त्याच्या साह्यानेच तुमचा पारंपरिक ऊर्जा जो आहे तो पारंपरिक ऊर्जेनेच तुमचा एअर पोल्युशन होते. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एब्रिविएशन TFSC, थिन फिल्म सोलार सेल. थिन फिल्म सोलार सेल. विच PV सेल्स आर द मोस्ट कॉमन इन यूज फॉर इलेक्ट्रिक सोलार सिस्टम. कोणता प्रकार आहे, क्रिस्टलाइन सोलार PV सेल्स. व्हॉट इज द नेम ऑफ ब्लॉक मार्केट इन एक्स इन द ग्रीड टाइड सिस्टम. तर याच्यामध्ये युटिलिटी सप्लाय या ठिकाणी वापरलेला असते, युटिलिटी सप्लाय. व्हॉट इज द नेम ऑफ द SPV सिस्टम. मग अशीच बघितलं, हे डायरेक्टली ग्रीड आहे, ग्रीड कनेक्टेड सिस्टम. विच फॉर्म्युला इज यूज टू फाइंड द साइज ऑफ PV मॉड्यूल इन वॅट पीक. डेली एनर्जी कंझ्युम्शन भागिले एफिशियन्सी इन टू इन्सुलेशन. नंतर व्हॉट इज द नेम ऑफ द डिवाइस मार्क्ड X. तर हा तुमचा चार्ज कंट्रोलर आहे. नंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एब्रिविएशन MPPT, मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. व्हॉट इज द टाइप ऑफ सोलार फोटोवोल्टेक इलेक्ट्रिक सिस्टम. या ठिकाणी बघितलं बघा, स्टँड अलोन सिस्टम. मग अशीच आपण बघितलं स्टँड अलोन सिस्टम. हा जो आहे याला सेल म्हणतात, हे मॉड्यूल आहे आणि हा अरे आहे. विच एनर्जी इज कन्वर्टेड फ्रॉम सनलाइट बाय द फोटोवोल्टेक मटेरियल, इलेक्ट्रिकल एनर्जी. व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ सोलार इलेक्ट्रिक सिस्टम, रिन्युएबल एनर्जी. व्हॉट इज द पर्पज ऑफ मेकिंग हायब्रिड सोलर पॅनल फ्रॉम अ मिक्स ऑफ एमॉर्फस अँड मोनो क्रिस्टलाइन सेल्स, जनरेट मॅक्झिमम एफिशियन्सी, जास्त कार्यक्षमता. विच मटेरियल इज कोटेड एज एन थिन लेअर ऑन द PV सेल्स टू रिड्यूस सरफेस रिफ्लेक्शन, सिलिकॉन मोनोऑक्साइड. व्हॉट इज द स्टँडर्ड टेस्ट कंडिशन फॉर द साइजिंग ऑफ PV मॉड्यूल, 1000 W/m². विच टाइप ऑफ वोल्टेज इज अवेलेबल अक्रॉस द आउटपुट टर्मिनल ऑफ द सर्किट, रेग्युलेटेड आउटपुट. व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ ऑफ ग्रीड सिस्टम इन सोलार इलेक्ट्रिक पॉवर, uses a lot of space, system to work optionally, lack of storage unit. Which system is designed to operate in parallel and interconnected with the electric utility grid, off grid, grid tied system, specific load system, higher capacity utility system. Which system is designed to operate in parallel and interconnected with the electric grid system, grid tied system.
which device limits the voltage and charging of batteries in solar electric system? Charge controller. What is the function of the block marked in X in the grid connected MPPT? What is the type of solar photovoltaic SPV electric system, hybrid system? What is the purpose of photovoltaic cell? Generate voltage from sunlight. What is the function of the part X marked in the electric system? Is solar panel. A solar panel. And what is the efficiency of monocrystalline? Efficiency of monocrystalline is high. Submit. View score. सगळे उत्तर बरोबर आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल पहा.